गेल्या 3 दिवसांपासून आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रा करता है। भिवंडीपासून ठाण्यापासून त्यांनी सुरू केला आणि आता ते पोहोचलेले आहेत नेवासापर्यंत, इथून पुढे शिर्डीला जाणार आहेत। आपल्याबरोबर आदित्यजी आहेत। सर, 3 दिवसांचा एक्सपिरियन्स कसा होता? 3 दिवस आपण फक्त अनेक ठिकाणी लोक थांबवत आहेत, गर्दी जमते आणि महत्त्वाचं म्हणजे सगळे येऊन भेटतात, बोलतात आणि सगळे सांगतात आम्ही उद्धव साहेबांसोबत आहे। प्रेम हे खूप महत्त्वाचं आहे। आता आम्ही पाहिलं येताना तुम्ही त्या त्रिमूर्तीनगरच्या इकडे काही शाळेत मुलं उभी होती, तो एक्सपिरियन्स कसा होता? तो मजा मस्तीचाच असतो नेहमी, म्हणजे कुठेही दौरे होत असताना माझा एक थोडासा प्रयत्न असतो की आजूबाजूची शाळा, आता काल पण मी बघितलं काही लंगडी खेळत होते शाळेत, पण कधी कधी असं होतं की मी थांबलो की ताप्पा थांबतो आणि सगळेच धावत आत शाळेत जातात, पण नाही तर अशा शाळेच्या मुला मुलींना भेटायला खूप एक वेगळी मजा असते, कारण ती शाळा पण खूप मस्त असते, बैठी शाळा असते, ते वातावरण खूप छान असतं। एक माहिती समोर येते ती म्हणजे उद्धवजी देखील आता महाराष्ट्र दौरा करणार का? नक्कीच करणार आहेत, ते त्या दिवशीच बोललेले की आता फिरायला परत सुरुवात करतील। त्यांच्यासोबत आणखी एक माहिती होती म्हणजे एकनाथ शिंदे देखील आता महाराष्ट्र दौऱ्याला निघणार आहेत, दिल्ली दौरा झाल्यानंतर। पण मला ठीक आहे, आता काय की आपण बघतोय प्रेम आणि आशीर्वाद हे शिवसेनेसोबत आहे, उद्धव साहेबांसोबत आहे। सर, गद्दार असा शब्द जो आहे त्याबद्दल आक्षेप घेतला जातोय, त्यामुळे म्हणजे जे एकनाथ शिंदे असतील किंवा इतर जे दीपक केसरकर वगैरे असतील ते बोलतात आम्हाला गद्दार तुम्ही म्हणू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्ही तुमचेच आहोत अजूनही। मला वाटतं एकच आहे, मी सगळ्यांना हेच सांगतोय की गद्दार हा गद्दारच असतो, आणि त्यांनी जे केलंय ते उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असलेलं, कठीण काळात उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असले, आणि जे आता बघताय तुम्ही स्वतःच्या जे काही राक्षसी महत्वाकांक्षा असतील स्वतःसाठी केलेलं बंड हे बंड म्हणून चाललं हे गद्दारी होती। एकनाथ शिंदेंना सिक्युरिटी नाकारली, त्यांना नक्षलवाद्यांची भीती होती तर देखील सिक्युरिटी नाकारली असा आरोप काल सुहास कांदे यांनी केला। मला वाटतं मी ह्या कुठच्याही आरोपामध्ये जाणार नाही, कारण आपण काय 20 जून ते आता परवा 20 जुलैपर्यंत अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलून झालेलं आहे, मग हिंदुत्व झालं आहे, फंड कमी, मग राष्ट्रवादी, मग आम्ही भेटलो नाही, अमुक तमुक तमुक, आता काय उद्या बोलतील की मी ब्लू शर्ट फिरतो म्हणून पण त्यांनी गद्दारी केली, काय काही कारण असू शकतं। शेवटचा प्रश्न, 3 दिवसांमधल्या संघटनेचा प्रतिसाद आम्ही बघितला, म्हणजे आम्ही देखील सोबत आम्ही देखील बघतोय, त्याच्या पुढचा काळ कसा, संघटना जर पुन्हा उभी करायची आपणच पुन्हा एकदा उभे करावं लागेल एवढे लोक सोडून गेले, तर हा काळ कसा असेल ह्याच्या पुढचा काळ? नाही, एक आहे की ज्यांनी गद्दारी केली ते 12 खासदार असतील आणि 40 आमदार, आम्ही एवढंच पकडून चालले की चला ही निवडणूक होती हे हरलेत आणि आपल्याला पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जायचं, मध्यवर्ती निवडणूक लागणार, हे बेकायदेशीर सरकार आहे, आणि मग फक्त खालती कोणी हल्लं नाही आहे, कोणी पदाधिकारी हल्लं नाही, हल्लेत ते हे सगळं जे काही मिळालं त्यांना अपचन म्हणून हल्ले असतील, पण बाकी कोणी हल्लं नाही, आणि म्हणूनच मला वाटतं शिवसेना ही मजबूत आहे, एक पक्ष आहे, एक परिवार आहे, आणि असंच पुढे जाऊ। धन्यवाद सर। तर आदित्य ठाकरे आपल्यासोबत आदित्य ठाकरे होते, 3 दिवसांपर्यंत आपण त्यांच्यासोबत फिरतोय, ही शिवसंवाद यात्रा होती आणि या दरम्यान अनेक कार्यकर्त्यांना येऊन भेटलेले आहे, शिर्डीला येऊन ही यात्रा समाप्त होते, पहिला टप्पा इथे समाप्त होते आणि याच्यानंतर पुन्हा ती यात्रा निघेल, मात्र आता तरी सध्या तरी शिवसेनेचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यासोबत हेच या यात्रेतून सिद्ध झालेले आहे। कॅमेरामन पुण्याचा अक्षय भाटकर, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।